तर शिक्षक भारतीकडनं उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे राजेंद्र झाडे यांना राजेंद्र झाडे यांच्याशी या उमेदवारी संदर्भात आणि समीकरणांविषयी बातचीत केली आहे रजत वशिष्ठ यांनी शिक्षक भारती आणि इतर ज्या संघटना काँग्रेसकडून किंवा महाविकास आघाडीकडून पाठिंब्याची अपेक्षा धरत होते त्यांचा कुठंतरी भ्रमनिराश झालेला आहे माझ्यासोबत शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे सर आहेत सर महाविकास आघाडीने जो काल निर्णय घेतला खरोखर तुम्हाला विश्वासात घेण्यात आला होता का त्या संदर्भात आणि आपण दोन तीन महिन्यापासून काँग्रेसकडून पाठिंब्याची अपेक्षा धरत होते गेल्या दोन तीन महिन्यात कधी कल्पना देण्यात आली होती का असं होईल म्हणून महाविकास आघाडीचा जो काल निर्णय झाला यासाठी आम्ही जवळपास गेल्या सहा महिन्यापासून काँग्रेसच्या संपर्कात होतो आणि काँग्रेसकडून आम्हाला वेळोवेळी आश्वासित करण्यात आलं होतं की बा पाठिंबा आपण हा आपल्या समविचारी पक्षाला देऊ आणि तुम्हाला पाठिंबा देऊ त्याचं कारण असं होतं की जेव्हा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये शिक्षक भारतीने बिनशर्तपणे पाठिंबा आम्ही त्या ठिकाणी दिला होता आणि त्यावेळेस निवडून आलेले जे उमेदवार ॲडव्होकेट अभिजित वंजारी त्यावेळेस असं ठरलं होतं की येत्या शिक्षक मतदारसंघामध्ये आम्ही पूर्ण बिनशर्त पाठिंबा शिक्षक भारतीला देऊ अशा प्रकारचं आमचं एक ठरलं होतं परंतु आज काल आपण जो निर्णय बघितला हा निर्णय मनाला पटण्याजोगा निर्णय नाही आहे तरी पण काँग्रेस पक्ष एक मोठा पक्ष आहे नॅशनल पक्ष आहे त्यांचा जो निर्णय असेल तो निर्णय ते घेतील आणि शेवटी आमची संघटना आहे आणि पूर्ण संघटना आमची महाराष्ट्रामध्ये शासन मान्य संघटना आहे महाराष्ट्रामध्ये काम करते आहे आमचे नेते आहेत आमचे कपिल पाटील साहेब विधीमंडळामध्ये आज आस्तक सगळ्यात जास्त आणि सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न मांडणारे नेते आहेत त्यामुळे आम्ही ही निवडणूक शंभर टक्के लढणार आहोत आणि शंभर टक्के ती निवडणूक आम्ही जिंकणार आहोत तर संवादामध्ये अभाव होता त्याचा फटका महाविकास आघाडीला बसतोय महाविकास आघाडीचे तीन उमेदवार